So, human body and organ system. In last class, we have studied some characteristics of living organism. तर या अगोदरच्या चॅप्टर मध्ये आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम अर्थातच सजीव यांचे कॅरेक्टर स्टडी केलेले आहे. ऑल द विटल प्रोसेस विच आर एसेन्शियल प्रॉपर्टीज ऑफ लिव्हिंग बीइंग्स आर कलेक्टिव्हली कॉल्ड एज लाईफ प्रोसेस. आता लाईफ प्रोसेस जर आपल्याला डिफाईन करायचं असेल तर ऑल द विटल प्रोसेस विच आर एसेन्शियल प्रॉपर्टीज ऑफ लिव्हिंग बीइंग तर त्यांना कलेक्टिव्हली काय म्हणायचं, लाईफ प्रोसेस म्हणजे कोणताही सजीव असू दे, सजीवांना आपण काय म्हणतो, लिव्हिंग बीइंग्स. तर यांच्या ज्या काही इसेन्शियल प्रॉपर्टीज आहेत, ओके, तर त्या संदर्भात असणाऱ्या सर्व विटल प्रोसेस, विटल म्हणजे काय, सर्व अत्यावश्यक क्रिया, यांना आपण काय म्हणतो, लाईफ प्रोसेसेस. म्हणजे ते रिप्रोडक्शन असेल, रेस्पिरेशन असेल, त्यानंतर ब्लड सर्क्युलेशन असेल, ओके, ह्या सर्व प्रकारच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, लाईफ प्रोसेस. डायजेशन असेल, पचन. डिफरंट ऑर्गन इन आवर बॉडी आर वर्किंग इन ग्रुप सो एज टू स्मूथली अँड कॅरी आउट व्हेरियस लाईफ प्रोसेस. आता आपल्या बॉडीमधले जे डिफरंट ऑर्गन्स आहेत, ओके, तर हे वर्किंग इन ग्रुप म्हणजे एकत्रित कार्य करतात आणि त्यामुळे स्मूथली कॅरी आउट व्हेरियस लाईफ प्रोसेस. आणि त्यामुळं बऱ्याचशा लाईफ प्रोसेस आहेत ह्या स्मूथली आपल्या कळत सुद्धा नाही की डायजेशन केव्हा झालं, आपण ब्रीदिंग केव्हा केली, ब्लड सर्क्युलेशन कसं चालू आहे, ओके. दिस लाईफ प्रोसेस टेक प्लेस इन व्हेरियस स्टेप्स. आता लाईफ प्रोसेसेस जे आहेत ते एका स्टेपमध्ये घडत नाही तर त्या बऱ्याचशा स्टेपमध्ये घडून येत असते. स्पेसिफिक ऑर्गन कॅरी आउट द स्पेसिफिक स्टेप. आता जसं आपण पाहिलं की लाईफ प्रोसेसमध्ये बऱ्याचशा स्टेप असतात आणि विशिष्ट स्टेप कॅरी करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे काय असतात, ऑर्गन्स असतात. म्हणजे आपल्या लाईफ प्रोसेसमधल्या ज्या स्पेसिफिक स्टेप आहे त्यांना कॅरी करण्यासाठी काय असतात, स्पेसिफिक ऑर्गन असतात. ग्रुप ऑफ ऑर्गन्स वर्किंग टुगेदर टू परफॉर्म अ स्पेसिफिक फंक्शन इज कॉल्ड एज ऑर्गन सिस्टम. आता ऑर्गन सिस्टम कशाला म्हणायचं, तर ग्रुप ऑफ ऑर्गन्स वर्किंग टुगेदर टू फॉर्म अ स्पेसिफिक फंक्शन. म्हणजे एक विशिष्ट प्रकारचं फंक्शन आहे आणि ते कॅरी करण्यासाठी जेवढे काही ऑर्गन्स एकत्र येतात त्यांना आपण ग्रुप ऑफ ऑर्गन्स म्हणू. तर जे ग्रुप ऑफ ऑर्गन्स स्पेसिफिक फंक्शन परफॉर्म करण्यासाठी टुगेदर म्हणजे एकत्र येत असतील तर डेफिनेटली त्या सिस्टीमला काय म्हणायचं, ऑर्गन सिस्टीम. व्हेरियस ऑर्गन सिस्टीम लाईक डायजेस्टिव्ह, रिस्पिरेटरी, सर्क्युलेटरी, नर्वस, एक्सेट्री, रिप्रोडक्टिव्ह, स्केलेटल, मस्क्युलर एक्सेट्रा आर फंक्शनिंग इन अवर बॉडी. प्रश्न असा आहे की कोणकोणत्या प्रकारच्या ऑर्गन सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. तर आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असते डायजेस्टिव्ह सिस्टीम ज्याला आपण पचन संस्था म्हणतो. त्यानंतर आहे रेस्पिरेटरी सिस्टीम ज्याला आपण श्वसन संस्था म्हणतो की ज्यामध्ये आपण ऑक्सिजन इनहेल करतो आणि कार्बन डायऑक्साईड एक्सेल करतो. त्यानंतर आहे सर्क्युलेटरी सिस्टीम. सर्क्युलेटरी सिस्टीम डेफिनेटली जो आपला हृदय आहे, हार्ट, हा सर्क्युलेटरी ऑर्गन आहे आणि त्याच्यामुळं पूर्ण शरीरामध्ये आपल्या रक्त सतत वाहत असतं, त्याला आपण ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणू. त्यानंतर नर्वस सिस्टीम, आपल्या बॉडीमध्ये नर्व आहे, प्रत्येक गोष्टीची आपल्याला संवेदना होते तर त्यासाठी चेतापेशी असतात, त्या संदर्भात असणारी नर्वस सिस्टीम. त्यानंतर एक्सेलेटरी सिस्टीम म्हणजे उत्सर्जन संस्था, आपल्या शरीरामध्ये काही टॉक्झिक सबस्टन्स, विषारी पदार्थ तयार होतात, ते घामावाटी म्हणा किंवा अदर एक्सेलेटरी ऑर्गनमार्फत आपल्या शरीराच्या बाहेर एलिमिनेट होणे आवश्यक आहे. जसं की किडनी हा एक्सेलेटरी ऑर्गन आहे, तर हे आहे एक्सेलेटरी. त्यानंतर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. आता रिप्रोडक्शन हे एसेन्शियल लाईफ प्रोसेस जरी नसेल परंतु स्पेसिस कायम ठेवण्यासाठी, है ना, कोणतंही सजीव असू दे त्यांचं स्पेसिस कायम राहण्यासाठी रिप्रोडक्शन आवश्यक आहे. त्यानंतर स्केलेटल सिस्टीम म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणारे सर्व बोन्स, जॉईंट्स, है ना, जी हाडे आहेत, जॉईंट्स आहेत, लिगामेंट्स, टेंडन्स, हे सर्वांची मिळून काय तयार होते, स्केलेटल सिस्टीम. आणि त्यानंतर आहे मस्क्युलर सिस्टीम म्हणजे आपल्या बॉडीमध्ये असणारे सर्व प्रकारचे स्नायू, जे मसल्स असतात, तर त्यांना आपण मस्क्युलर सिस्टीम म्हणू. तर इतक्या प्रकारच्या ऑर्गन सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात.
एनर्जी इज एसेंशियल टू ऑपरेट ऑल द लाइफ प्रोसेस इन ह्यूमन बॉडी. ह्यूमन बॉडीमध्ये या सर्व प्रकारच्या लाईफ प्रोसेस घडून येण्यासाठी, ऑपरेट होण्यासाठी काय एसेन्शियल आहे? एनर्जी. आणि एनर्जी आपल्याला कशापासून मिळते? फूडपासून. कशाच्या स्वरूपामध्ये? एटीपीच्या स्वरूपामध्ये, ज्याला आपण ॲडिनोसाईन ट्रायफॉस्फेट म्हणतो. एनर्जी प्रोडक्शन ऑकर्स विदइन द सेल्स. आता एनर्जीचं प्रोडक्शन हे सेलच्या आतमध्ये होतं, कारण या अगोदर आपण पाहिलं मायट्रोकॉन्ड्रिया पॉवर हाऊस ऑफ द सेल. एटीपीचं जनरेशन कुठं होतं? मायट्रोकॉन्ड्रियामध्ये. सो तो कोणाचा ऑर्गिनिल आहे? सेलचा. एक सेल ऑर्गिनिल येतो, पेशीच्या आतमध्ये असतो, सायटोप्लाझममध्ये. म्हणून ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा तयार होते, एनर्जी प्रोडक्शन होतं, हे पेशींच्या आत होतं, म्हणजे विद इन द सेल. सेल्स नीड द सप्लाय ऑफ सोल्युबल न्यूट्रिएंट्स अँड ऑक्सिजन फॉर दिस पर्पज. आता पेशींनी एनर्जीचं प्रोडक्शन करण्यासाठी त्याला काय आवश्यक आहे? सोल्युबल न्यूट्रिएंट्स, म्हणजे काही न्यूट्रिएंट्सची आवश्यकता असते, पौष्टिक घटकांची. आणि त्यानंतर आवश्यक असतो ऑक्सिजन, कारण आपण पाहिलं अन्न म्हणजे कोण? ग्लुकोज. आणि ग्लुकोजचं ब्रेकडाऊन कोण करू शकतो? ऑक्सिजन. बरोबर. तर लक्षात ठेवायचं की ग्लुकोजचं ऑक्सिजन ब्रेकडाऊन करेल तेव्हा CO2 आणि H2O तयार होतो आणि आपल्याला एनर्जी मिळते. बरोबर. मग ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर न्यूट्रिएंट्स म्हणजे एक प्रकारचे फूड, ज्याला आपण डायजेस्टिव्ह पार्टिकल म्हणू, आणि ऑक्सिजन हे पेशींना मिळाले की पेशी काय तयार करते? एनर्जी. आणि हे कुठं घडतं? मायट्रोकॉन्ड्रियामध्ये, ज्याला आपण एनर्जी करन्सी ऑफ सेल म्हणतो, ATPला, ते तयार होतात. दिस सप्लाय टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ रेस्पिरेटरी अँड सर्क्युलेटरी सिस्टीम. मग प्रश्न असा आहे की हे जे सोल्युबल न्यूट्रिएंट्स आणि ऑक्सिजन प्रत्येक पेशीला भेटतात आणि पेशी एनर्जी प्रोड्यूस करते, तर ॲक्च्युअल हे सप्लाय कशाच्या मदतीनं होतं? तर कशाच्या मदतीनं होतं? रेस्पिरेटरी सिस्टीम. कारण आपण जेव्हा ऑक्सिजन घेतो तेव्हा तो अगोदर कुठं जातो? लंग्समध्ये. तिथून ब्लडमधला हिमोग्लोबिन त्याला कॅरी करून प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन पोहोचवतो. म्हणजे याचा अर्थ रेस्पिरेटरी सिस्टीम आहे जी ऑक्सिजन प्रत्येक पेशीला पुरवते. त्यानंतर आहे सर्क्युलेटरी सिस्टीम. कारण आताच पाहिलं आपण की ब्लड जो आहे हा कंटिन्युअसली फ्लो असतो आणि ब्लडमधला हिमोग्लोबिन हा ऑक्सिजनला कॅरी करतो. जेव्हा तो कॅरी करतो तेव्हा त्याला आपण ऑक्सिहिमोग्लोबिन म्हणतो. तर प्रत्येक पेशीपर्यंत हिमोग्लोबिन काय करतो? ऑक्सिजन कॅरी करतो लंग्समधला ब्लडच्या सहाय्यानं. बरोबर. रेस्पिरेशन इज कॅरीड आउट थ्रू फॉलोइंग 3 स्टेप्स. मग आता रेस्पिरेशनच्या 3 मुख्य स्टेप जर समजून घ्यायचे असतील आपल्याला, तर पहिलं आहे एक्सटर्नल रेस्पिरेशन, त्यानंतर आहे इंटरनल रेस्पिरेशन, आणि तिसरं आहे सेल्युलर रेस्पिरेशन. तर सर्वात अगोदर आपण एक्सटर्नल रेस्पिरेशन पाहू. इन्स्पिरेशन, इनहेलेशन. एअर इज टेकन इन थ्रू नोज अँड सेंड टुवर्ड्स द लंग्स थ्रू ट्रॅकिया वाइंड पाईप. आता इन्स्पायरेशन अर्थातच इनहेलेशन. तर इन्स्पायरेशन अर्थातच इनहेलेशन म्हणजे आपण श्वास जेव्हा आत घेतो तेव्हा बाहेरची हवा नोज थ्रू कुठे जाते? आपल्या लंग्स, फुफ्फुसेमध्ये जाते. आणि ही कशाच्या थ्रू जाते? ट्रॅकिया, ज्याला आपण श्वास नलिका म्हणतो, दॅट इज द वाइंड पाईप. त्यानंतर एक्सटर्नल रेस्पिरेशनची दुसरी स्टेप आहे एक्सपायरेशन अर्थातच एक्सेलेशन. ऑक्सिजन फ्रॉम द इन्स्पायर्ड एअर गोज इन टू ब्लड. आता जो ऑक्सिजन नोज मार्फत कुठे गेला होता? ट्रॅकिया. ट्रॅकियाकडून कुठे गेला? लंग्समध्ये. तर लंग्सकडून तो ऑक्सिजन जो आपण इन्स्पायर केला तो फायनली कुठपर्यंत गेला? ब्लडपर्यंत गेला. ब्लड कॅरीज द CO2 फ्रॉम व्हेरियस पार्ट ऑफ बॉडी टुवर्ड्स लंग्स. आता ब्लड काय करतो माहितीये का? ब्लड व्हेरियस पार्ट्सला काय दिला? त्यानं ब्लड्सनं प्रत्येक सेलला काय दिला? ऑक्सिजन. आणि व्हेरियस सेल्स अर्थातच व्हेरियस बॉडी पार्ट्सनं ब्लडला काय दिलं रिवर्समध्ये? CO2, कार्बन डायऑक्साईड. मग हा जो कार्बन डायऑक्साईड आहे हा ब्लड ज्यानं डिफरंट बॉडी पार्ट्स किंवा डिफरंट सेलकडून कलेक्ट केला तो CO2 कुठं आणून सोडतो? लंग्सकडे. म्हणजे याचा अर्थ ब्लडचं काम काय आहे? लंग्सनं दिलेलं ऑक्सिजन प्रत्येक पार्ट्सला देणे, प्रत्येक सेलला देणे, आणि प्रत्येक सेलाने प्रत्येक बॉडी पार्ट्सने दिलेला कार्बन डायऑक्साईड ब्लड कोणाला देऊन टाकतो? परत लंग्सला. म्हणजे याचा अर्थ आता लंग्स कोणता वायू बाहेर टाकणार आहे एक्सेलेशनमध्ये? कार्बन डायऑक्साईड.
दिस एअर इज गिवन आउट बाय एक्सलेशन. आणि एक्सलेशन प्रोसेसनं आपल्या श्वासनलिकेतून आणि अर्थातच नोजमधून कोणता वायू बाहेर पडणार? कार्बन डायऑक्साईड. म्हणजे जेव्हा आपण इन्स्पिरेशन इनहेलेशन करतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये कोणता वायू घेतो आपण? ऑक्सिजन. प्रत्येक पेशीपर्यंत जातो तो लंग्स थ्रू, है ना, ब्लड कॅरी करतो. आणि प्रत्येक पेशीतला अर्थातच प्रत्येक बॉडी पार्ट्समधला CO2 ब्लड थ्रू अगोदर कुठे येईल? लंग्समध्ये, आणि नंतर बाहेर पडेल. त्याला आपण काय म्हणतो? एक्सलेशन. बोथ ऑफ दिस प्रोसेस अकिरिंग विथ द हेल्प ऑफ लंग्स आर कलेक्टिवली कॉल्ड एज एक्सटर्नल रिस्पिरेशन. आणि बघ, इन्स्पिरेशन आणि एक्सरेशन या ज्या दोन्ही प्रोसेस आहेत, हे दोन्ही प्रोसेसमध्ये कोण होता? लंग्स. लंग्स होता ज्यानं बाहेरचा ऑक्सिजन ब्लडला दिला, आणि तो लंग्स होता ज्यानं ब्लडनं कॅरी केलेला कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला. सो लंग्स थ्रू जे रेस्पिरेशनची प्रोसेस झाली त्याला आपण काय म्हणायचं? एक्सटर्नल रेस्पिरेशन. त्यानंतर आहे इंटरनल रेस्पिरेशन. एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन सेल अँड टिश्यू फ्लूइड इज कॉल्ड एज इंटरनल रेस्पिरेशन. आता जे गॅसेसचं एक्सचेंज कोणामध्ये होतं? सेल्स अँड टिश्यू फ्लूइड, बरोबर. तर टिश्यू फ्लूइड आणि सेल्स यांच्यामध्ये जे गॅसेस एक्सचेंज व्हायलं त्याला म्हणायचं इंटरनल रेस्पिरेशन. एक्सटर्नल रेस्पिरेशन कुठपर्यंत? फक्त ब्लडपर्यंत. ब्लडच्या नंतर ते ऑक्सिजन कुठपर्यंत जाणार? सेलपर्यंत. त्याला घेऊन कोण चालला? टिश्यू फ्लूइड. मग टिश्यू फ्लूइड आणि सेल्स यांच्यामध्ये जे गॅसेसचं एक्सचेंज होतं त्या एक्सचेंजला काय म्हणायचं? इंटरनल रेस्पिरेशन. ऑक्सिजन मूव फ्रॉम ब्लड इन टू टिश्यू फ्लूइड अँड कार्बन डायऑक्साईड मूव फ्रॉम टिश्यू फ्लूइड इन टू ब्लड. आता जो ऑक्सिजन आहे, बरोबर आहे, तर हा ऑक्सिजन ब्लडकडून कुठं जातो? टिश्यू फ्लूइडकडे. आणि कार्बन डायऑक्साईड जो आहे हा टिश्यू फ्लूइडकडून कोणाकडे जातो? ब्लडकडे. म्हणजे लक्षात आलं, ब्लड जो आहे हा टिश्यू फ्लूइडला काय देणार? ऑक्सिजन. आणि टिश्यू फ्लूइड ब्लडला काय देणार? कार्बन डायऑक्साईड. आणि या रेस्पिरेशनला काय म्हणायचं? इंटरनल रेस्पिरेशन. आलं लक्षात? हे बघ, आत्तापर्यंत मी तुला ज्या ज्या आपण स्टेप पाहिल्या त्या स्टेप पुन्हा एकदा रिवाइंड करून सांगतो. बघ, सर्वात अगोदर ऑक्सिजन जो आहे हा कशा थ्रू गेला? नोज थ्रू. कुठपर्यंत गेला तो? ट्रॅकियापर्यंत. ट्रॅकियाकडून तो कोणाकडे गेला? लंग्सकडे. आणि लंग्सकडून तो कोणाकडे गेला? ब्लडकडे गेला. त्यानंतर ब्लडने काय दिला? कार्बन डायऑक्साईड. व्हेरियस पार्ट्सकडून काय आला होता? कार्बन डायऑक्साईड. तो अगोदर कोणाकडे गेला? लंग्सकडून. लंग्सकडून कुठे गेला? ट्रॅकियाकडून नोज. आणि हा CO2 बाहेर पडला. तर ही जी पूर्ण प्रोसेस आहे या प्रोसेसला कोणतं रेस्पिरेशन म्हणायचं? एक्सटर्नल रेस्पिरेशन. काय म्हणायचं? एक्सटर्नल रेस्पिरेशन. त्यानंतर आता जे दुसरा प्रकार आहे तर तो आहे इंटरनल रेस्पिरेशन. आता ब्लडमध्ये जो ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन कोणाकडे चालला? टिश्यू फ्लूइडकडे चालला. आणि टिश्यू फ्लूइडमधला कार्बन डायऑक्साईड हा कोणाकडे यायला? ब्लडकडे यायला. म्हणजे याचा अर्थ ब्लड आणि टिश्यू फ्लूइड यांच्यामध्ये गॅसेस एक्सचेंज व्हायलं, बरोबर. आता हे जे गॅसेस एक्सचेंज व्हायलं दॅट इज नोन ॲज द इंटरनल रेस्पिरेशन. इंटरनल रेस्पिरेशन कळलं? मग इंटरनल रेस्पिरेशन हे जे आपण पाहिलं होतं, सॉरी तुम्ही कट केलं, तर ते ॲक्च्युअल कोणतं रेस्पिरेशन होतं? एक्सटर्नल रेस्पिरेशन. म्हणजे नोजकडून कुठपर्यंत झालं होतं ते? लंग्स थ्रू ब्लडपर्यंत झाला होता. ब्लड आणि टिश्यू फ्लूइड यांच्यामध्ये जो गॅसेस एक्सचेंज झाला त्याला म्हणायचं इंटरनल रेस्पिरेशन. ब्लड टिश्यू फ्लूइडला काय देणार? ऑक्सिजन. आणि टिश्यू फ्लूइडनं सेलकडून कलेक्ट केलेला CO2 हा कोणाकडे येईल? ब्लडकडे. दॅट इज नोन ॲज द इंटरनल रेस्पिरेशन. आणि ऑलरेडी आपण व्याख्यामध्येच पाहिलं होतं की जे गॅसेस एक्सचेंज सेल आणि टिश्यू फ्लूइडमध्ये होईल अर्थातच त्याला काय म्हणायचं? इंटरनल रेस्पिरेशन. त्यानंतर आहे सेल्युलर रेस्पिरेशन. डिझॉल्व्ड न्यूट्रिएंट्स लाईक ग्लुकोज आर स्लोली बर्न्ड ऑक्सिडाइज्ड विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन अँड एनर्जी इज
released in the form of ATP. आता आपण एक्सटर्नल आणि इंटरनल रेस्पिरेशन समजून घेतले, त्यानंतर फायनली आपण काय समजून गेलो आता, सेल्युलर रेस्पिरेशन. आता सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये काय होतं, आपण जे अन्न खातो फूड अर्थातच ते काय असतं, ग्लुकोज. आता ग्लुकोज अर्थातच ते असतात डिझॉल्व न्यूट्रियंट्स, डायजेस्टिव्ह पार्टिकल्स. आता हे जे स्लोली बर्न होतात म्हणजे आपण जे खाल्लेलं अन्न आहे ते काय होतं, ऑक्सिडाइज होतं. हे ऑक्सिडाइज कशाच्या साह्यानं होतं, ऑक्सिजनच्या साह्यानं होतं, त्याला एरोबिक रेस्पिरेशन म्हणतात. काय म्हणतात त्याला, एरोबिक रेस्पिरेशन. आणि त्यामध्ये काय रिलीज होते, एनर्जी रिलीज होते. आणि ही एनर्जी जी रिलीज होते ती कशाच्या स्वरूपामध्ये, म्हणजेच ॲडिनोसाइन ट्राय फॉस्फेट. आणि पेशीच्या कोणत्या भागामध्ये होतं, मायट्रोकॉन्ड्रिया, ज्याला पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हणलो आपण. सो सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये काय झालं, जे डिझॉल्व न्यूट्रियंट्स अर्थातच ग्लुकोज सारखे घटक होते ते स्लोली काय झाले, म्हणजेच काय झाले, ऑक्सिडाइज. कसे असं आहे ना, आणि काय रिलीज झाली, एनर्जी. कशाच्या स्वरूपामध्ये, एटीपी स्वरूपामध्ये. इथं बघ, हे जे C6H12O6 म्हणजे हा काय आहे, ग्लुकोज. ओ टू काय आहे, ऑक्सिजन. म्हणजे ऑक्सिजननं ग्लुकोजला काय केलं, बर्न केलं, म्हणजेच ऑक्सिडाइज केलं. इथं ऑक्सिडेशन झालं, काय बाहेर पडलं पेशीतून, CO2 एक्सेल है ना, CO2 मधून पेशीमधून बाहेर पडेल. आणि काही प्रमाणात काय तयार झालं, वॉटर. आणि काय रिलीज झाली, एनर्जी. आणि मी म्हणलो तुला ही एरोबिक रेस्पिरेशन आहे, कारण एरोबिक रेस्पिरेशन काऊन, कारण याच्यामध्ये ऑक्सिजनचा समावेश आहे. आय ऑक्सिजन समावेश, म्हणून एक ग्लुकोज मॉलिक्यूल पासून किती ATP तयार झाले, 38 ATP. म्हणजे जिथं ऑक्सिजन असतं तिथं कोणतं रेस्पिरेशन असतं, मी सांगितलं तुला, एरोबिक रेस्पिरेशन. कोणतं रेस्पिरेशन, एरोबिक रेस्पिरेशन. आणि एरोबिक रेस्पिरेशन जर असेल तर डेफिनेटली एक ग्लुकोज मॉलिक्यूल पासून किती ATP तयार झाले, 38 ATP मॉलिक्यूल तयार होतात. त्यानंतर वेस्ट मटेरियल लाईक CO2 अँड वॉटर वेपर आर प्रोड्यूस ड्युरिंग दिस प्रोसेस. आणि जे वेस्ट मटेरियल आहे ज्याला आपण टॉक्सिक सबस्टन्स म्हणतो, ज्याचं की बॉडीमधून एलिमिनेशन होणं आवश्यक आहे, बाहेर निघणं आवश्यक आहे, तर तो कोण होता, CO2. आणि इथं जे मी वॉटर सांगितलं तर ऍक्च्युअल ते काय असते, वॉटर वेपर्स, म्हणजे पाण्याची वाफ असते जी श्वासातून बाहेर पडते. बरोबर, ते पण लक्षात ठेवायचं की आपण जेव्हा ऑक्सिजन आतमध्ये घेतो ना तेव्हा प्युअर ऑक्सिजन घेतो का आपण, नाही, ऑक्सिजन कंटेनिंग एअर घेतो. आणि जेव्हा CO2 आपल्या बॉडीमधून एक्सेल होतो म्हणजे बाहेर पडतो, त्यासोबत पाण्याची वाफ सुद्धा असते, वॉटर वेपर्स, ज्याला आपण H2O म्हणतो. सेल्युलर रेस्पिरेशन कॅन बी समराइज एज फॉलो. आणि सेल्युलर रेस्पिरेशनची अभिक्रिया आहे C6H12O6 म्हणजे ग्लुकोज प्लस 6O2 ऑक्सिजन, म्हणजे ऑक्सिडेशन झालं, तयार झाला वेस्ट मटेरियल, तो आहे कार्बन डायऑक्साइड. त्यानंतर आहे वॉटर वेपर्स H2O आणि रिलीज झाली एनर्जी, किती ATP, 38 ATP. ओके, नेक्स्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू रेस्पिरेटरी सिस्टीम और स्ट्रक्चर अँड फंक्शन.